आजोबा 15 वर्ष सरपंचपदी कार्यरत राहिल्यामुळे संदीप खळदकर यांना घरातच राजकारणाचं बाळ कडू मिळालं. लोक विविध समस्या घेऊन घरी यायचे आणि संदीप यांचे आजोबा बापूराव खळदकर चुलते ऍडव्होकेट अशोकराव खळदकर हे त्या लोकांच्या समस्या सोडवायचे. संदीप हे देखील आपल्या आजोबांजवळ बसून हे सर्व पाहत असत. जसजसं वय वाढत गेलं तसतसं संदीप यांनाही समाजकारण आणि राजकारणाची आवड निर्माण झाली. आजोबा आणि चुलत्याच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही समाज कार्याला सुरुवात केली. लोकांच्या विविध समस्या ते सोडवत असत. त्यांचे काम पाहून ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास टाकत 2021 साली त्यांच्यावर नांदगावच्या उपसरपंच पदाची जबाबदारी सोपवली. राजकारणाचा तगडा अनुभव असल्यामुळे संधी मिळताच त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून विविध कामांसाठी मोठा निधी आणून गावात एक प्रकारे विकास गंगा चालली आहे. त्यांच्या कामाचे तालुक्यात कौतुक होत असून एक आदर्श उपसरपंच म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, मी संदीप पोपटराव खळदकर पाटील. मी 18 जानेवारी 2021 रोजी नांदगाव ग्रामपंचायतीचा उपसरपंच म्हणून कार्यभार स्वीकारला. माझ्यासोबत आमच्या सरपंच सौ स्वप्नलिताई विकास शेलार यांनी 18 जानेवारी 2021 रोजी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर कामांची घोडदौड चालू झाली. राजकारणात सक्रिय होण्याचा प्रश्नच आला नाही. माझं संपूर्ण कुटुंब हे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. माझे आजोबा कैलासवासी बापूराव गुलाबराव खळदकर हे या गावचे 15 वर्ष सरपंच होते. त्यानंतर ते या गावचे मुलकी पोलीस पाटील म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यामुळं मला माझ्या राजकारणाचं बाळकडू हे घरातूनच मिळालं. लोक अनेक समस्या घेऊन घरी येत होती. ती सोडवण्याचं काम माझे आजोबा असतील चुलते असतील यांच्या माध्यमातून सतत होत होतं. त्यांची प्रेरणा घेऊन मी आज राजकारणात काम करत आहे. गोरगरिबांच्या हल्लापेष्टा त्यांच्यावर होणारे अन्याय याच्या विरोधात आम्ही सर्व युवकांनी आवाज उठवून आमची तरुण पिढीची एक नवीन ग्रामपंचायत आमच्या पंचकृषीत अस्तित्वात आणली याचा मला आज अभिमान वाटतो. मी 18 जानेवारी 2021 ते 1 जून 2023 या 2 वर्षात उपसरपंच म्हणून काम केलं. ते काम करत असताना आमच्या सरपंच असतील माझे सर्व सहकारी सदस्य असतील यांची मला मोलाची साथ लाभली म्हणून आम्ही गावची विकास कामं गावचा चेहरा मोहरा बदलू शकलो. विविध योजना शासनस्तरावर प्रयत्न करून आणू शकलो. अजून बरेचशा योजना शासनस्तरावर प्रलंबित आहेत त्याचा पाठपुरावा आमचा चालू आहे. दौंड तालुक्यातील नांदगाव हे 100% बागायती गाव म्हणून ओळखलं जातं. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून इथे पिण्याच्या पाण्याची जटिल समस्या होती. उपसरपंच पदाची जबाबदारी मिळताच संदीप यांनी आपल्या वडिलोपार्जित राजकीय अनुभवाचा उपयोग करून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आणि गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मोठा निधी आणला. आता ते काम प्रगतीपथावर आहे. या योजनेमुळे गावासमोरील अत्यंत जटिल प्रश्न सुटणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची कामं शेतकरी आणि प्रशासनामध्ये समन्वय साधून मार्गी लावली आहे. आमचं गाव बागायत गाव म्हणून ओळखलं जातं. आमच्या गावाला भीमा नदी असल्यामुळे आमचं गाव 100% बागायत गाव आहे. परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अत्यंत जटिल होता. नागरिकांची सततची मागणी आणि त्याला प्रशासन दाद देत नसल्याने इतक्या दिवस नागरिकांना पिण्याच्या शुद्ध व स्वच्छ पाण्यापासून प्रलंबित राहावं लागलं. आम्ही सर्व युवक सहकाऱ्यांनी एक निर्धार केला. आपण काही झालं तरी आपल्या गावासाठी एक अत्यंत चांगली आणि लांब पल्ल्याची पाणी योजना आपण लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आमदार असतील खासदार असतील यांच्या माध्यमातून मंजूर करून घेऊ. त्याचा एक आम्ही आराखडा तयार केला. त्याच्यानंतर आम्हाला आमदार साहेबांची मदत झाली खासदार ताईंची मदत झाली त्या माध्यमातून
जलजीवन मिशनचे काम हे आम्ही साधारण 14,58,00,000 रुपयाचं मंजूर करून ते काम आता चांगल्या पद्धतीनं प्रगतिपथावर आहे. थोड्याच दिवसात ती योजना पूर्ण होईल आणि आमच्या गावचा कायमस्वरूपीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. रस्त्यांच्या कामासाठी पूर्वीही निधी येत होता, परंतु पूर्वीचं प्रशासन असेल किंवा त्यांची काम करण्याची इच्छा नसेल त्यामुळं बरेचसे प्रश्न हे रस्त्यांचे प्रलंबित होते. काही रस्ते 15-15, 20-20 वर्ष अडवणूक केलेले होते, ते आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करून योग्य ते मार्गदर्शन घेऊन नांदगाव गावठाण ते दुरेकर वस्ती रस्ता हा आम्ही 15 वर्षानंतर खुला करू शकलो. त्यानंतर दुसरा आमच्या गावातील मांगोबाचा माळ ते खळदकर वस्ती हा रस्ता साधारण 8-10 वर्षापासून बंद होता. त्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती, त्यांची अंत्ययात्रा आणायची म्हणलं गावात तरी त्यांना दापोडी हद्दीत जाऊन पुनर्वसनमधून मग त्यांना गावात यावं लागत होतं. ही आम्ही अडचण लक्षात घेऊन प्राधान्यानं हे रस्ते खुले केले. आमदार साहेबांच्या माध्यमातून असतील, खासदारांच्या माध्यमातून असतील, आम्ही रस्त्याला भरघोस निधी मिळू शकलो. त्या माध्यमातून अनेक रस्ते आम्ही सिमेंट काँक्रीटचे केले, काही रस्ते आता प्रस्तावित आहेत ते डांबरीकरणाचं काम चालू आहे. नांदगाव परिसरातून अष्टविनायकचा मार्ग जातो. या मार्गासाठी येणारे अडथळेही संदीप खळदकर यांनी नागरिक प्रशासनासोबत समन्वय साधून दूर केले. महत्त्वाचं सांगायचं झालं तर पारगाव ते नांदगाव हा 6 किलोमीटरचा रस्ता आणि नांदगाव ते हातोळण हा 4 किलोमीटरचा रस्ता असा अष्टविनायकचा पूर्ण 10 किलोमीटरचा रस्ता आमच्या गावातून जात आहे. तो आम्ही पाठपुराव्यामुळं आमदारांच्या साथीमुळं खासदारांच्या साथीमुळं पूर्ण करू शकलो आणि आज नांदगावला सुसज्ज असा रस्ता 10 किलोमीटरचा अष्टविनायक महामार्ग हा प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर आम्हाला सर्वात महत्त्वाचा आणि नांदगावच्या ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न नांदगाव केडगाव रस्ता हा अनेक वर्षापासून 25-30 वर्षापासून कधीही सलग डांबरीकरण झालेलं नव्हतं. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून त्या रस्त्यासाठी 5,98,00,000 रुपयाचा निधी प्राप्त केला. सरकार गेल्याच्यानंतर कामांना स्थगिती मिळाली. त्याच्यानंतर आमचे स्थानिक आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून तो रस्ता आम्ही मंजूर करून घेतला. त्याचं आता टेंडर होऊन वर्क ऑर्डर होईल आणि ते काम चालू होईल. आता ते काम साधारण थोड्याच दिवसात चालू होऊन ते काम पूर्ण होईल. काही रस्ते पूर्वी होते, काही नव्याने निर्माण करून ते आम्ही सिमेंट काँक्रीटचे केले. त्यासाठी लगतच्या नागरिकांची संमती घेऊन ते रस्ते आम्ही खुले करून त्याचं काँक्रीटीकरण केलेलं आहे. नांदगावात श्री रासाई देवीचं पुरातन मंदिर आहे. काही वर्षांपासून देवीची मूर्ती जीर्ण होत असल्याचं निदर्शनास येत होतं. ग्रामस्थांच्या श्रद्धेचा प्रश्न समजून घेऊन संदीप यांनी सरपंच स्वप्नाली शेलार सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांच्याशी सल्ला मसलत करून थेट डेक्कन पुरातत्व विभागाशी संवाद साधला. पुरातत्व विभागाच्या पाहणीत हे मंदिर 350-400 वर्षांपूर्वीचे असल्याची माहिती समोर आली. देवीच्या जीर्ण होत चाललेल्या मूर्तीवर तोडगा म्हणून नवीन मूर्तीचे पुनर्घडण करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. तसेच मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवून मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले. या कार्यात संदीप खळदकर यांचा मोठा वाटा आहे. आता आमच्या सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न जर सांगायचं झालं तर ग्रामदैवत रासाई देवीचं मंदिर. आमच्या रासाई देवीचं मंदिर साधारण पांडवकालीन मंदिर आहे. तर साधारण आमची बॉडी अस्तित्वात 2021 साली आली. त्याच्यानंतर देवीचे पुजारी संजय गायकवाड व राजेंद्र गायकवाड यांनी आमच्या सर्व बॉडीच्या कानावर एक अडचण घातली की बाबा देवीचा जो तांदळ आहे तो दुभंगायला लागलेला आहे. तो याच्या अगोदरची जी कमिटी होती त्याही कमिटीला त्यांनी वेळोवेळी ही गोष्ट सांगितलेली होती, पण त्यांचं कधीही मनावर घेतलं नाही. आम्ही त्यांनी सांगितल्याबरोबर देवीचा विषय आणि आपल्या भावनेचा विषय आम्ही श्रद्धेचा विषय हा समजून आम्ही ताबडतोब डेक्कन पुरातत्व विभागाशी संपर्क साधून तेथील तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांची एक टीम आम्ही मंदिर पाहण्यासाठी गावात घेऊन आलो. तदनंतर त्यांनी आम्हाला हे सांगितलं की हे मंदिर साधारण 350-400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, तर आपल्याला जर देवी घडवायचं म्हणलं तर तुम्ही एक सर्व ग्रामस्थांनी मीटिंग घ्या आणि त्यात ठरवा. त्या दरम्यान कोविडचा काळ होता,
लोक बाहेर पडायला तयार नव्हती, अशा परिस्थितीत मंदिराचं काम करणं तर गरजेचं होतं. आम्ही आमची एक मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगमध्ये सर्वांच्या वतीनं आम्ही असं ठरवलं की आपण आता देवीची मूर्ती तयार करू आणि मूर्तीची पुनर्प्राण प्रतिष्ठापना करून आपण लोकांना ती दर्शनासाठी आणि इतर यासाठी उपलब्ध करून देऊ. अशा यातून आमच्या सर्व टीमनं हा उपक्रम हातात घेतला आणि आम्ही त्यात यशस्वी झालो. देवीच्या अंगावरील साधारण 85 किलो शेंदूर त्या कामात आम्हाला काढता आला आणि त्याचं पुनर्घडन मूर्तीचं आम्हाला करता आलं. या बाबतीत आम्ही खूप खूप समाधानी आहोत. संदीप खळदकर यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी देशभरात कोविड साथीच्या आजाराने थैमान घातलं होतं. उपचारासाठी नांदगावच्या ग्रामस्थांना बाहेरगावी जावं लागत असे. संदीप यांना गोरगरीब नागरिकांच्या या हाल अपेष्टा पाहवत नव्हत्या, त्यामुळे त्यांनी सर्वांच्या सहकार्याने गावातच सुसज्ज असं 60 बेडचं कोविड केअर सेंटर उभारलं. यात तब्बल 350 ते 400 रुग्णांना मोफत उपचार मिळाले. या बरोबरच शिक्षण क्षेत्रातही संदीप खळदकर यांनी मोलाचं कार्य केलंय. ग्रामपंचायतच्या वतीने शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. याबरोबरच ओपन जिम, दशक्रिया घाटासाठी निधी, पशुवैद्यकीय दवाखाना, तलाठी कार्यालय अशी एक ना अनेक कामे मंजूर करून आणली असून त्यांचे लवकरच काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. यासोबतच गावात आता अण्णाभाऊ साठे सभागृह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. संदीप खळदकर हे उच्च शिक्षित राजकारणातील मुरब्बे असल्याने नांदगाव ग्रामस्थांना त्यांचा खूप फायदा झाला. गावाचा सर्वांगीण विकास साधणारे धडाडीचे आदर्श उपसरपंच अशी त्यांची तालुक्यात ओळख निर्माण झालीय. कोविड हा साथीचा आजार साधारण 2019 साली आपल्या देशात आला. हळूहळू तो शहर काबीज करून ग्रामीण भागात फैलावत गेला. 2000 साली आमच्या ग्रामपंचायतमध्ये प्रशासक होते. प्रशासकांशी आम्ही वेळोवेळी चर्चा करून आम्ही तुम्ही आम्हाला 1-4 बेड द्या, 4 ट्यूबलाईट द्या, फॅन द्या अशा समस्या आम्ही त्यांना मांडल्या, पण त्या कुठल्याही स्वरूपात पूर्ण झाल्या नाहीत. तसाच कोविडचा काळ पुढे चालू राहिला. 2021 उजाडलं, आमची सत्ता ग्रामपंचायतमध्ये आली. आमच्या सरपंच, मी उपसरपंच, आमची बॉडी, या सर्व युवक बॉडीने मनावर घेतलं आणि आम्ही सुसज्ज असा अद्ययावत कोविड केअर सेंटर सत्संग भवन नांदगाव या ठिकाणी 60 बेडचं करू शकलो. त्या ठिकाणी आम्ही उपचार देत असताना जे पेशंट ॲडमिट होतील त्यांना दूध, अंडी, फेज असतील तर त्यांना दूध आणि टोस्ट वगैरे असं अल्पोपहार आणि मोफत जेवण हे आम्ही सर्वांच्या मदतीनं, सर्वांच्या सहभागातून, ग्रामस्थांच्या सहभागातून साकारू शकलो. त्या ठिकाणी आम्ही साधारण 350-400 रुग्णांना मोफत उपचार देऊ शकलो. या बाबतीत नागरिक खूप खूप समाधानी आहेत आणि त्या बाबतीत त्यांनी आम्हाला खूप खूप धन्यवाद दिले आहेत. त्या ठिकाणी उपचार देत असताना सर्व नागरिकांची आर्थिक परिस्थिती सारखी नव्हती. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती ते पुण्यासारख्या ठिकाणी, केळगावसारख्या ठिकाणी उपचार घेऊ शकत होते, त्यांना बेड उपलब्ध होऊ शकत होते. पण ज्यांना बेड उपलब्ध होत नाहीत आणि ज्यांचा CTR स्कोर 10 खाली आहे त्यांना आम्ही इथं थोडासा दिलासा देऊन, विश्वास देऊन, चांगल्या डॉक्टरांची टीम सोबत ठेवून आम्ही त्यांच्यावर मोफत उपचार केले. ज्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती त्यांना आमच्या कोविड सेंटरमध्ये 1 रुपया देखील खर्च आला नाही. त्या ठिकाणी सर्व गोरगरिबांनी त्या आमच्या कोविड सेंटरचा लाभ घेतला, त्याचा आम्हाला गावासाठी फायदा झाला. नागरिकांच्या आमच्या बाबतीत चांगल्या भावना आहेत. पहिल्यांदा आम्ही रासाई मातेचं मूर्ती पुनर्घडण्याचं काम हाती घेतलं आणि ते पूर्णत्वास गेलं. त्याच्यानंतर देवीचं पूर्ण मंदिर पॅक होतं तर ते अतिक्रमण काही आम्ही हटवून त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम हातात घेतलं. तिथं पायऱ्या तयार केल्या, नवीन डिकमा तयार केली, समोर एक चांगल्या पद्धतीचं घुमट तयार होतं आहे. ते काम अंतिम टप्प्यात आहे. साधारण ते काम 25-30% राहिलेलं आहे. तेही काम थोड्याच दिवसात पूर्ण होईल. दुसरी गोष्ट, युवकांच्या सकाळी किंवा ज्येष्ठांच्या व्यायामासाठी आम्ही ओपन जिम मंजूर करून घेतलेली आहे. तिचंही काम आत्ता चालू आहे. तेही नागरिकांच्या ह्याच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा गावच्या वैभवात भर घालणार आहे. नवीन दशक्रिया घाट पूर्वी खड्ड्यात होता, तो दशक्रिया घाट आम्ही त्याची उंची वाढवून पेव्हिंग ब्लॉक टाकून त्या
त्याची उंची आणखी वाढवण्यासाठी निधी मंजूर करून घेतलेला आहे. तेही काम थोड्या दिवसात चालू होईल. भविष्यात आमचा श्रेणी एकचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे, त्यासाठी शासन आमच्याकडे जागेची मागणी करत आहे. त्या शासनाची जागा आमच्याकडं नसल्यामुळे जी काही जागा आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण हटवून आम्ही लवकरात लवकर श्रेणी एकचा पशुवैद्यकीय दवाखाना त्या ठिकाणी करणार आहोत. दुसरं, त्याच ठिकाणी तलाठी कार्यालयासाठी सुद्धा शासन स्तरावर निधी उपलब्ध आहेत, पण ते आम्हाला जागा उपलब्ध नसल्यामुळं आम्ही करू शकत नाही. तरी ते थोड्याच दिवसात जागा उपलब्ध करून देऊन शासनाचा निधी घेऊन आम्ही ते पूर्ण करणार आहोत. दुसरी गोष्ट, अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ही दोन्ही कामं आम्ही मंजूर करून घेतलेली आहेत. जागेची थोडी अडचण आहे, ती जागेची अडचण सोडवून तीही कामं अल्पावधीत चालू होतील. शिक्षणाच्या बाबतीत प्रथम आम्ही शिक्षकांना उत्तेजनार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार यापूर्वी त्यांना कधीही मिळालेला नव्हता, तो आदर्श शिक्षक पुरस्कार हा आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं 2021 पासून सुरू केला, जेणेकरून त्यांचं मनोबल वाढेल, त्यांच्यात एक ऊर्जा निर्माण होईल आणि त्यातून चांगले विद्यार्थी घडेल या भावनेतून आम्ही शिक्षकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार हे देखील 2021 सालापासून चालू केलेले आहेत. यापूर्वीही मी जी विकास कामं गावात केलेली आहेत, सरपंच असतील, मी असेल, आमची संपूर्ण बॉडी असेल, त्याच पद्धतीनं ही विकास कामं यापुढेही अशीच चालू राहतील. ही विकास कामांची घोडदौड यापुढेही अशीच चालू राहील. आमच्या तरुण सहकाऱ्यांकडून ही अशीच गावासाठी नवनवीन उपक्रम असतील, गावच्या हिताची विकास कामं असतील, ती संपूर्ण पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.